हे राज्य कुणा बादशाचं, भांडवलदाराचं, आपल्या स्वार्थासाठी सत्ता राबवणाऱ्याचं नसून हे रयतेचं आहे. आणि या रयतेच्या मालमत्तेची आणि जीविताची हमी राज्याने घ्यावायची आहे याचं भान देणारे छत्रपती शिवराय, त्याला प्रबोधनातून, आपल्या राज्यकारभारातून आणि संविधानिक चौकटीतून अधिकाराचं स्वरूप प्राप्त करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, आमच्या नेत्या महाराष्ट्राच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे, मराठी साहित्य संमेलनाचे तद हयात आणि या पुण्याची सत्सद विवेक बुद्धी म्हणून काम करणारे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक सबनीस सर, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक दैठणकर साहेब, बर्गे साहेब आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणामध्ये उपस्थित राहिलेले पुण्यातले सर्व जाणकार नागरिक बंधू भगिनींनो. मित्रहो, आज स्टेजवरती आणि स्टेजच्या खाली गर्दी प्रचंड आहे, परंतु डॉक्टर म्हणून मी एकटाच उभा आहे. आणि क्वचित प्रसंगी प्रेक्षकांमध्येही आमचे मित्र भोई सोडले तर कोणी डॉक्टर दिसत नाही, असंच होतं जेव्हा रुग्णाचं बिल भरायची वेळ येते. डॉक्टर एकटाच असतो आणि सगळ्यांची गर्दी असते. ह्या गर्दीवरती, ह्या आक्रोशावरती काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे म्हणून या पुस्तकाची आणि रुग्ण हक्क परिषद या संघटनेची निर्मिती झाली आहे असं मी पहिल्या प्रथम इथं स्पष्ट करू इच्छितो. कारण पुस्तकाचं नाव मोठं आकर्षक आहे, हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे. आता हॉस्पिटलचं बिल माफ कसं करावं हे पुस्तक आणि त्याचा प्रास्ताविक लिहिणारा, हॉस्पिटल चालवणारा मी डॉक्टर, हे प्रथमदर्शनी थोडंसं विरोधाभासी वाटतं. परंतु मित्रहो, जर तुम्ही खोलात जाऊन विचार केला तर हे रुग्णांच्या तर हक्काच्या संदर्भात आहेच आहे, परंतु डॉक्टरांच्यासाठी सुद्धा ही व्यवस्था कशा पद्धतीने त्यांच्या व्यवसायासाठी उपकारक आहे आणि जोपर्यंत रुग्णांचं हीच सांभाळलं जाणार नाही तोपर्यंत ही आरोग्य व्यवस्था सुद्धा सुदृढ आणि निरोगी राहणार नाही असा व्यापक विचार करत या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. म्हणून कधी काळी आजारी पडणाऱ्या एखाद्या रुग्णासाठी जितकं या हॉस्पिटलचं बिल माफ कसं करावं हे पुस्तक महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा जास्त रुग्णांचं हित आणि त्याचं बिल ही रोजची काळजी असणाऱ्या डॉक्टरांसाठी जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाचं प्रास्ताविक करण्यासाठी किंवा याच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी मी तयार झालो. मित्रहो, या देशाने आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाच्या 21व्या कलमाअंतर्गत प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावणे, त्याला सुदृढ आयुष्य जगता येणे याची हमी सरकारने घ्यावी अशा पद्धतीचा कायदा आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. परंतु रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण होताना दिसतं का? या राज्यघटनेने आपल्याला दर्जाच्या आणि संधीची समानता दिली, परंतु आपण नुकतेच आता कोविडच्या काळातून बाहेर आलो आणि घटनेमध्ये 100 गोष्टी लिहिल्या आहेत. घटनेच्या प्रियम्बलमध्ये डिग्निटी, प्राईड, ह्युमॅनिटी, लिबर्टी, कास्ट, जेंडर इक्वॅलिटी सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, परंतु दर्जाची आणि संधीची समानता ही जर सगळ्यात कुठे गरजेची असेल तर ती रुग्णालयाच्या बेडवर गरजेची असते. आणि आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जर दर्जाची आणि संधीची समानता नसेल, जी तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे की कोविडच्या काळामध्ये बेड कोणाला मिळत होता, ऑक्सिजन कोणाला मिळत होता, हॉस्पिटलमध्ये जागा कोणासाठी रिकामी होत होती, केलेली ट्रीटमेंट जी होती ती आजारानुसार होती की आपल्या खिशात असलेल्या पैशानुसार होती, याचा अनुभव तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. म्हणून घटनेला अभिप्रेत दर्जाची आणि संधीची समानता जर सगळ्यात जास्त गरजेची कुठे असेल तर ती आरोग्य व्यवस्थेमध्ये गरजेची आहे. आणि म्हणून त्याच्या समोर संदर्भातलं आरोग्य साक्षरता करणे, लोकांना आरोग्य साक्षर करणे, जनतेला आरोग्य साक्षर करणे, या वैद्यकीय व्यवस्थेला आरोग्य साक्षर करणे आणि वैद्यकीय व्यवस्था चालवणारं सरकार आणि प्रशासन यांना आरोग्य साक्षर करणे हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे असं मला वाटतं. आणि त्या संदर्भात विस्तृत विवेचन या 355 पानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळेल. मित्रहो, जर तुम्ही इतिहास बघितला तर आपल्या या भारत देशाला दैदिप्यमान अशा पद्धतीचा रुग्णसेवेचा इतिहास आहे. म्हणजे 2500 वर्षापूर्वीच्या चरक संहितेमधला एक श्लोक मला इथं आठवतो की क्वचित धर्म, क्वचित अर्थी अर्थ, क्वचित मैत्री, क्वचित यशा, कर्माभ्यास क्वचित चेती, चिकित्सा नास्ती निष्फला. म्हणजे कधी मैत्री
कधी यश, कधी पैसे, तर कधी नुसती प्रॅक्टिस, तर कधी नुसती समाजसेवा. केलेली ट्रीटमेंट ही कधी वाया जात नाही. चिकित्सा नास्ती निष्फला. केलेली ट्रीटमेंट ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला परतावा देत असते. अशा पद्धतीचा श्लोक चरसंहितेमध्ये 2500 वर्षापूर्वी लिहून ठेवला आहे. मी अलीकडे ग्रीसला गेलो होतो आणि ग्रीसला गेल्यानंतर तिथला सगळा इतिहास भूगोल तपासल्यानंतर लक्षात आलं की आपण ज्याला हिपोक्रेटिस होत म्हणतो किंवा मॉडर्न मेडिसिनचा जनक जो आहे हिपोक्रेटिस ज्याला मानतो आणि हिपोक्रेटिस शोध आपण सगळे घेत असतो, या हिपोक्रेटिस शोधवरती मोठ्या प्रमाणावरती भारतीय दर्शन परंपरेचा प्रभाव आहे. कारण हा हिपोक्रेटिस अलेक्झांडरच्या नंतरच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी ग्रीक आणि भारत याच्या मध्ये जे काही समृद्ध अशा पद्धतीची वैचारिक व्यापारिक देवाणघेवाण झाली होती त्या देवाणघेवाणीचा तो विद्यार्थी होता आणि त्याचं सुद्धा प्राथमिक शिक्षण 12 वर्ष तक्षशिला विद्यापीठात झालं होतं. अशा पद्धतीचे संदर्भ तुम्हाला ग्रीसमध्ये आढळतात. म्हणून मॉडर्न मेडिसिनचं जी काही हिपोक्रेटिस ओथ आपण ऐकतो, पिक्चरमध्ये बघतो 3 इडियट सारख्या, त्याच्यावरती सुद्धा आपल्या भारतीय दर्शन परंपरेचा फोटा फार मोठा प्रभाव आहे. मग नेमकं अलीकडे असं का झालं की डॉक्टर आणि रुग्णालय आपल्याला लुटारू वाटायला लागले? नेमकं असं काय झालं की आढळलेल्या नडलेल्यांना निस्वार्थी भावनेने सेवा करणारे डॉक्टर आपल्याला मिळत नाही? या पुस्तकाची अर्पण पत्रिका जेव्हा तुम्ही बघाल त्या अर्पण पत्रिकेमध्ये उमेश चव्हाणांनी लिहिलं आहे की निस्वार्थी वृत्तीने सेवाभावी वृत्तीने डॉक्टर जे रुग्णांची सेवा करतात त्या सगळ्या सेवाभावी धंदेवाईक नसलेल्या डॉक्टरांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केलं आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु या पुस्तकाच्या निमित्ताने मी एक उहापोह करू इच्छितो, कारण पृथ्वीराज बाबा इथे आहेत आणि आगामी काळामध्ये पृथ्वीराज बाबा आपल्याला सत्तेच्या खुर्चीतही दिसणार आहेत. म्हणून सत्तेच्या वर्तुळाची काही लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि शिवसेनेच्या नेत्या सुष्माताई अंधारे यांनी त्यांची जागा आरक्षित केलेली आहे महाविकास आघाडीत. त्याच्यामुळे ही दोन्ही मंडळी महत्त्वाची आहेत. ह्या राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेताना ही लोक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्हाला दिसणार आहेत आणि म्हणून यांच्यासमोर हे डॉक्टर हे रुग्णालय आत्ता लुटारू का वाटतात या प्रश्नाचं उहापोह करणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आत्ता स्वागताच्या भाषणामध्ये निवेदिकेने सांगितलं की कराडमधून पृथ्वीराज बाबा येतात आणि कराड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. आपण उदाहरण कराडचंच घेऊ. बाबा, तुमच्या गावामध्ये एक मेडिकल कॉलेज आहे, MBBS मेडिकल कॉलेज आहे, त्या भागातलं ते महत्त्वाचं असं मेडिकल कॉलेज आहे. त्या मेडिकल कॉलेजमध्ये साधारणतः 250 MBBSच्या जागा आहेत, परंतु त्या 250च्या 250 जागा ह्या डीम युनिव्हर्सिटीच्या जागा आहेत आणि साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याची दर वर्षाची फी ही 25 लाख रुपये रोख वाईट अशा पद्धतीची आहे. बरोबर आहे बाबा? आणि साधारणतः राहण्याचा खाण्याचा खर्च आणि हॉस्टेल मिळून 3 लाख रुपये जातात. म्हणजे 365 दिवसामध्ये वर्किंग डेज 280 असतात आणि 280 दिवसाची फी 25 लाख. 5-5.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्याची एकूण अभ्यासक्रमाची फी 1 कोटी 25 लाख. जर तिथे MD करायचं म्हटलं तर MBBS नंतर MD करायची व्हाईट फी जी आपण ऑन पेपर घेतो, कॅशने घेतो किंवा चेकने घेतो, ती फी साधारणतः 1 कोटी. म्हणजे एक MD डॉक्टर करण्याची फी साधारणतः 3.5 ते 5 कोटी. किंवा प्रत्येक दिवसाचा मेडिकल स्टुडंटचा पर डे खर्च 10,000 रुपये. ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु हे सगळं न्याय व्यवस्थेने ठरवलेलं, प्रशासनाने ठरवलेली ही मी मॅनेजमेंट सीट म्हणत नाही, प्रत्येक सीट तिथं डीम युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट आहे. आपल्याकडे भारती विद्यापीठ आहे, आपल्याकडे DY पाटील आहे, आपल्याकडे नवले महाविद्यालय आहे. हा प्रत्येक तिथला 250च्या 250 मधला प्रत्येक विद्यार्थी हा दिवसाला 10,000 रुपये त्याच्या वैद्यकीय शिक्षणावर खर्च करत असतो. मग अशा पद्धतीचं मोठं इन्व्हेस्टमेंट केलेला डॉक्टर हा निस्वार्थी सेवाभावी वृत्तीचा कसा असेल? तो भांडवलदार का असू नये? किंबहुना सर्वसामान्य माणसाचा मुलगा अशा पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न तरी बघू शकतो का? नीटचा घोटाळा तुम्ही बघताय, पेपर फुटीचं प्रकरण तुम्ही बघताय आणि साधारणतः नीटचा कट ऑफ पण तुम्ही बघताय. 720 पैकी 650 वरती मार्क गव्हर्नमेंट सीटसाठी लागतात. त्याच्यासाठीची ट्युशन फी हे साधारणतः वर्षाला 5 लाख रुपये. म्हणजे सर्वसामान्य माणूस हा डॉक्टर होऊच नये अशा पद्धतीचं षडयंत्र जर राज्यव्यवस्था आखत असेल तर सर्वसामान्य रुग्णांचं हक्काचं संरक्षण करणारी डॉक्टर कुठून येणार? ती काय पॅराशूटने उतरणार आहेत का अमेरिकेहून येणार आहेत? ती इथूनच उगवणार. जर इथल्या राज्यकर्त्यांना वैद्यकीय साक्षरताच नसेल तर मग डॉक्टरांनी कुठे जायचं आणि रुग्णांनी कुठे जायचं? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण करोनाच्या काळात आपण बघितलं की ज्यांना आपण निवडून दिलं ते रुग्णांच्या हक्कासाठी हॉस्पिटल उघडायचं सोडून टाळ्यांनी थाळ्या वाजवायला सांगत होते. दुसऱ्या बाजूला आपल्या महाराष्ट्राचं सुजाण नेतृत्व उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सार्वजनिक
आरोग्य व्यवस्था कार्यरत केली आणि आपण सुद्धा कधी ना कधी ससून हॉस्पिटलला कधी नवे बेड मिळतोय का, जम्बो हॉस्पिटलमध्ये कुठे बेड मिळतोय का, अशा पद्धतीची मागणी त्या काळात केली असेल. म्हणजे म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही किती प्रबळ होऊ शकते, किती चांगली होऊ शकते, आणि जर नेता चांगला असेल तर ही आरोग्य व्यवस्था जनतेसाठी काय करू शकेल याचा अनुभव तुम्ही कोरोनामध्ये घेतला. आणि आज त्याला काही वर्ष उलटली नाही तर ठेकेदार पद्धतीची लोक तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून बसवतात, ते साध्या डेथ ॲम्ब्युलन्समध्ये 6,000 कोटीचा घोटाळा करतात. अशा पद्धतीची ठेकेदार पद्धतीची लोक जर आरोग्य व्यवस्था चालणार असेल तर रुग्णांच्या हिताचं संरक्षण कदापि होणार नाही. म्हणून मुद्दा राजकीय जरी वाटला तरी तो सर्वसामान्य रुग्णाच्या हिताचा आहे आणि म्हणून या पुस्तकाची गरज आहे. आणि या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल की घटनेने आपल्याला संविधानिक अधिकार काय दिलेत. दुसरी गोष्ट, सार्वजनिक न्यासामध्ये जी काही हॉस्पिटल रजिस्टर आहेत त्याचा जो कायदा आहे महाराष्ट्राचा सार्वजनिक न्यास कायदा, त्याच्या 45 अ ब क कलमामध्ये काय म्हटलंय. आणि साधारणतः कुठलेही प्रायव्हेट हॉस्पिटल, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुण्यामधली सर्व हॉस्पिटल, म्हणजे रुबीवाल असेल, जहांगीर असेल, पुणे हॉस्पिटल असेल, नवले हॉस्पिटल असेल किंवा जहांगीर के एम हॉस्पिटल असेल, ह्या सगळी रुग्णालय सार्वजनिक न्यासाच्या अंतर्गत रजिस्टर रुग्णालय आहेत. ह्या रुग्णालयांमध्ये 10% खाटा या 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी राखीव आहेत. त्या रुग्णालयांनी त्यांच्या प्रॉफिटमधून 2% रक्कम ह्या रुग्णांच्या भल्यासाठी खर्च करायची आहे आणि हा कायदाही रुग्णालय आपल्यावर काय उपकार करत नाही. परंतु हे फक्त रुबी, जहांगीर, के एम अशा हॉस्पिटलपर्यंत मर्यादित राहू नये तर छोट्या छोट्या 15 बेडच्या 20 बेडच्या नर्सिंग होमपर्यंत हे पोहोचावं. आणि या छोट्या छोट्या हॉस्पिटलने, गल्लीबोळातल्या छोट्या डॉक्टरने, कारण मोठे हॉस्पिटल आपल्याकडे 10-15-20 आहेत, परंतु या पुण्यामध्ये 6,500 रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. आणि या रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरकडे जर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत जर नोंदणी नसेल तर त्याला बेकायदेशीर डॉक्टर ठरवलं जातं आणि दैठणकर साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि त्याला कोर्टातून जामीन घ्यायला लागतो. अशा पद्धतीचा जामीन मला एका काळी घ्यायला लागला होता आणि ज्या लाईनमध्ये मी जामीन घेण्यासाठी उभा होतो, माझ्या पुढे एक पाकिटमार, एक कुंटनखाला चालवणारा एजंट आणि त्याच्या मागोमाग मी. आणि दुर्दैवाने माझ्या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन माझ्या बायकोच्या नावावर असल्याने आणि दुर्दैवाने ती डॉक्टर असल्यामुळे ती सुद्धा माझ्यासोबत जामीन घ्यायला उभी होती. ही आपली आरोग्य व्यवस्था आहे. ह्या आरोग्य व्यवस्थेवरती झगझगीत प्रकाश टाकण्याचं काम हे पुस्तक करते. त्याच वेळेस सर्वसामान्य माणसाला ह्या रुग्णव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने दिलासा आणि न्याय देण्याचं काम या घटनेने, संविधानाने केलेलं आहे, सार्वजनिक न्यास कायद्याने केलेलं आहे. कुठे कुठे तुमचे मोफत उपचार होऊ शकतात, पंतप्रधान जीवनदायी योजना तुम्हाला नेमकं काय देते, बाळासाहेब ठाकरे जे आरोग्यदायी व्यवस्था, जे आपली महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे ती आहे, किंवा पुणे महानगरपालिकेचा शहरी गरीब ॲक्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला मिळणारं 50% किंवा 90% सवलतीच्या दरात उपचाराचा अधिकार आहे, ह्या अधिकार नेमके कसे मिळवायचे, कशा पद्धतीने त्याच्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पाठपुरावा करायचा, कागदपत्रांची पूर्तता करायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही रुग्णाला, कुठल्याही रुग्णालय जे आहे हे त्याचा उपचार नाकारू शकत नाही, कुठलीही डेड बॉडी डिटेन करू शकत नाही. आपल्या प्रत्येक रुग्णाचा आरोग्य व्यवस्थेकडनं फायदा करून घेणं आणि त्याच्याकडनं उपचार करून घेणं हा त्याचा अधिकार आहे, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही, या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणारे पुस्तक आहे. आणि म्हणून ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणं हे चांगल्या डॉक्टरचं काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाला आम्ही प्रस्तावनाही लिहिली आणि या रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यामागे सुद्धा आम्ही खंबीरपणे उभा असतो, कारण ही व्यवस्था निरोगी झाली पाहिजे. मुठभर लोकांच्या हितसंबंधाचं संरक्षण करणारी कुठलीही व्यवस्था ही शेवटी तुम्हाला उजव्या भांडवलशाहीकडेच घेऊन जाईल. आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेणारी महाविकास आघाडीतली 2 मातब्बर पक्षाची मातब्बर नेते इथे आहेत, म्हणून सामाजिक न्यायाची भूमिका आरोग्य व्यवस्थेत घ्यायची असेल तर रुग्ण हक्क परिषदेसारखी संघटना मोठी झाली पाहिजे. डॉक्टरांचं बिल माफ कसं करावं, हॉस्पिटलचं बिल कमी कसं करावं, अशा पद्धतीची पुस्तकं डॉक्टरांच्या सिलेबसला लावली गेली पाहिजेत. आणि जर डॉक्टर आरोग्य साक्षर झाला तर त्याचा फायदा जनसामान्यांना झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.